अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। उजनी धरणाचे पाण्याच्या बाबतीत यापूर्वी सर्व वाटप झालेले आहे, त्यामुळे उजनीत सध्या कुठलेही पाणी शिल्लक नाही। तरी परंतु आज जे इंदापूर तालुक्याला 5 TMC पाणी देण्याबद्दलचं सर्व वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे, त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालून या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करू। त्याचबरोबर या सोलापूर जिल्ह्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर आम्ही सर्व शेतकऱ्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढू।